वेलकम टू द एसआरएच व्लॉग. आणि बऱ्याच काळानंतर आमची बरीच मोठी ट्रिप ठरलेली आहे. राईट, ऍज युजुअल हा आमचा ग्रुप आहे पूर्ण. आणि आज आपण आहोत नागावमध्ये. अलिबागच्या जवळचं स्थान आहे, काइंड ऑफ बीच आहे. पूर्वी एवढा पब्लिकली एक्सप्लोर नव्हता तो. हा राईट. आणि जागेचं नाव आहे सुमिरन कॉटेज. यू कॅन सी बो, हे जे लिहिले ना याच्यावरती आपलं गावाकडचं घर, हे अगदी परफेक्टली मेंट आहे. कारण ते तसंच आहे, आम्ही दरवर्षी आपलं गाव असल्यासारखं इथे येतो, राहतो आणि खूप सारी धमाल करतो. वेलकम वेलकम टू आर गावाकडचं घर. बेसिकली इथं आल्यानंतर जी काही शांतता मिळते आपल्या सर्वांना, ती म्हणजे अतुलनीय आहे. आणि यू कॅन हॅव अ व्ह्यू ऑफ इट. आपण पाहूया तर हे सुमिरन कॉटेज आहे. टिपिकल कोकणी बांधकाम आहे. घरगुती जेवण मिळतं. येस. आणि नारळाची झाडं, सुपारीची झाडं, पूर्वापार पद्धतीने जसं कोकण आपण पाहत आलेलो आहोत त्या पद्धतीने जर आपण बघितलं. अभी हे यांचं ओनरचं घर पण दाखवून हे ओनर आहे तिथले गुरव नावे यांचं. हे खूपच म्हणजे त्यांचं काय होस म्हणून जे असतं ते खूपच उत्कृष्ट असतं. ते खूप आपलं घर असल्यासारखं आपल्याला फील करून देतात. आणि खरंच जेवण तर अल्टिमेट म्हणजे खूपच छान असतं. ते इथेच राहतात आणि खूप दिवसांपासून आम्ही इथे येतो. अनुभव दरवर्षी येतो. खूप टेस्टी फूड, एस्पेशली फिश. वहिनी वेदिका आहे. वेदिका हे आता होते ते मिस्टर गुरव होते, तेच इथले मालक आहेत. ती आहे वेदिका. ती अतिशय गोड आहे. ती लहान असल्यापासून आम्ही येतो. आता ती खूप मोठी झाली आहे. क्यूट स्माईल आहे ना तिचं. आणि मम्मी कुठे आहे? वहिनी दोनच मिनिटं या फक्त प्लीज. ह्या आमच्या वहिनी आहेत, खूप प्रेमळ आहेत. हसरा चेहरा वेदिका सारखाच. टेम्पररी होम. अशा प्रकारे रूम्स आहेत. चारी बाजूनी पूर्ण ब्युटिफुल व्ह्यू आहे. क्लीन क्लिअर. इकडे वॉशरूम आहे. छान घराकडचा फील येईल असं छान दोन रूम्स आहेत. 10 ते 12 मिनिट्स सहज कंपनी होऊ शकतं तिथे. छान मोठ्या ग्रुपसाठी, मोठ्या फॅमिलीसाठी छान जागा आहे. आणि दोन्ही बाजूनी दोन एंट्रन्सेस आहेत, दोन एक्झिट्स आहेत. त्यांच्या ह्या वाडीमध्येच पूर्ण त्यांनी कॉटेजेस छोटे छोटे बांधलेले आहेत. तुम्हाला छोटं हव्यात छोट्या रूम्सही आहेत, मोठ्या हव्यात मोठ्या रूम्सही आहेत. डॉर्मेटरी टाईप आपण म्हणू शकतो. 12 ते 15 लोक एका वेळेला अकॉमोडेट होऊ शकतात या ठिकाणी. येस. आणि छोटे छोटे हेमॉक्सेस लावलेले आहेत जागोजागी. सो येस, दिस आर टेम्पररी होम. सगळ्या गोष्टींनी सुसज्ज आहे, क्लीन नीट. तर आपण आता पाहत आहोत कोकणामध्ये जी त्याची स्पेशालिटी आहे, फिश. दिस इज फिश फ्राय. त्याबरोबर आपला रेग्युलर भात, पण हा कोकणी भात, कोळंबी मसाला, चपाती आणि थोडस वेज जेवण सोलकढी सोबत. भरलं वांग, बटाट्याची भाजी, पापड, लोणचं, त्यानंतर सगळ्यात मेन फूड दॅट इज उकडीचे मोदक. उकडीचे मोदक सगळे बनवतात, बट फिश फ्राय सोबत उकडीचे मोदक कोकणातले जास्त हवेत. सो दिस इज आवर टुडेज मेन्यू. सोलकढी झाली. हो, सोलकढी झाली. Thank you.
बीच वर आले आम्ही खूप 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 भिजलो आहे आणि खूप मजा केली. वॉटर स्पोर्ट्स आहे तिथे खूप छान छान आणि गुड. कोकणातली वाडी आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणजे कोकण महाराष्ट्रातच आहे पण महाराष्ट्रात जनरली शेती म्हटलं जातं. एखाद्या शेतकऱ्याची जिथे कुठे पिकं उगवतात त्याला. पण कोकणात असते ती वाडी. ही पाताल इथे आहे विहीर. त्यांच्या स्वतःच्या परिसरामध्ये ही विहीर आहे. पूर्ण त्यांच्या वाडीला घराला कॉटेजेसला तिथून पाण्याचा पुरवठा केला जातो. अँड जनरल यूज वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण बघू शकतो. काही शोभेची आहेत, काही वनझाडं आपण म्हणतो त्या पद्धतीची आहेत, काही फळांची फुलांची अशी झाडं आहेत. फळांची म्हणजे पर्टिक्युलरली कोकणामध्ये असतात नारळ सुपारी फणस आंबा केळ ही मेजर फळं आहेत आपण पाहू शकतो. आणि चिक्कूच वगैरे पण झाडं आहेत, आंबा आहे, फॉरचेंज रामफळ पण आहे. येस फॉरचेंज रामफळ देखील आहे पाहू शकता तुम्ही. छोटी छोटी फळं आहेत अजून कच्ची आहेत बिकॉज इट इज नॉट इन द सीझन येट. आणि बऱ्याचशा मसाल्यांच्या पदार्थाची देखील झाडं आपल्याला इथं बघायला मिळतील. थोडक्यात मिरी दालचिनी तमालपत्र कढीपत्ता आहे. सो समथिंग ऑड एक कोकणाच्या हिशोबाने मसाल्याच्या पदार्थाचीच आहे. मी कुठलीही पाककृती सांगणार नाही. जायफळाचं झाड येस पाहू शकता तुम्ही. आतापर्यंत मसाला दुधातच प्यायलात ना. पण ते आहे हे जायफळ. हे अजून कच्चं फळ आहे. बरंच उंच आणि बरंच मोठं झाड आहे. मी पहिल्यांदाच बघतेय. जायफळ आपल्या रोजच्या मसाल्यांच्या पदार्थामध्ये जनरली अरोमा क्रिएट करण्यासाठी दूध गोडाचे पदार्थ स्वीट्स यासाठी वापरलं जातं. बरंच महान मिळतं मी तुम्ही पाहू शकता. तुम्ही उंच झाड आहे आणि जायफळाचं जे आतलं कवर आहे जायफळावरती जो एक लेअर असतो त्याचा जायपत्री म्हणून पण मसाल्यातच वापर केला जातो. सो येस दिस इज टू इन वन कंटेन. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूयात आपण. छान वाटतंय ना हिरवगार. बट येस हे पण आपल्या रेग्युलर लाईफ मधला म्हणू शकतो अगदी रोजच्या वापरातलं हळद आहे ही. येस आल्यासारखे रूट्स ज्याच्या असतात अशी ती पिवळी हळद. त्याची ही पूर्ण झाडं आहेत. पूर्ण वाफा त्याचा आहे. आणि हे आपण सगळेजण पहिल्यांदा बघतोय हळदीचं फूल. पांढरं शुभ्र हळदीचं फूल. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग SRH ब्लॉग्स ब्लॉग. कुडोस थँक्यू सो मच. And we hope, like, watch and subscribe. Thank you.